घाना नावाचं एक देश आहे, या महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या 90% लोकांना देश माहीत नसेल, पण तो छोटा देश आहे घाना, तिथेही लोकशाही अस्थिरच असते. इथे कॉमनवेल्थच्या मंचावर आमच्या विधानसभेचे अध्यक्ष लोकशाहीवर प्रवचन देण्यासाठी चाललेले आहे, चांगली गोष्ट. पण या महाराष्ट्रामध्ये लोकशाही घाण्याला जुंपून या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा मर्डर हत्या करून आपण घाणाला चाललाय, हा शेमफुल आहे. तुम्ही जगाला लोकशाहीचे धडे देता, पण या आपल्या महाराष्ट्रात, आपल्या या महाराष्ट्रामध्ये संविधान, घटना, लोकशाही, स्वातंत्र्याचा रोष तुम्ही खून करता गेले एक वर्षभर. एक बेकायदेशीर सरकारला आपण समर्थन देता, सर्वोच्च न्यायालयाला आपण मानत नाही. पंढरपूरमध्ये स्वतःच्या जागेत आपलं हक्काचं घर बांधायचंय तर मग चिंता सोडा. दोस्त्री डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सर्व सुविधांनी युक्त असे पंढरपूर कोटी रोडवरील खुल्या फ्लॉट्सचे दोन भव्य प्रोजेक्ट. लक्ष्मी टाकळे हद्दीतील गट नंबर 450 वरील छत्रपती नगर या पहिल्या प्रोजेक्टमध्ये आहेत कलेक्टर एन ए प्लॉट्स. प्रकल्पाची वैशिष्ट्ये: पाणी, लाईट व ड्रेनेजची सुविधा. पंढरपूर शहराजवळ 5 मिनिटांच्या अंतरावर 1200 स्क्वेअर फूट ते 3500 स्क्वेअर फूट प्लॉट उपलब्ध. वाकरी हातीतील पोर्ट रस्ता नजीकच्या साळुंके नगर या दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये गुंटेवरी प्लॉटची विक्री सुरू आहे. प्रशस्त रस्ते, लाईटची सोय, पाण्याची सोय, निसर्गरम्य वातावरण. पोर्ट रस्त्यापासून हाकेच्या अंतरावर, पंढरपूरपासून फक्त 3 ते 4 किलोमीटर अंतरावर, सिंहगड इन्स्टिट्यूट जवळ पंढरपूर कराड रोड पासून फक्त 500 मीटर अंतरावर, दोन्ही प्रोजेक्टच्या शेजारून 45 मीटरचा बायपास लिंक रोड गेलेला आहे. चला तर मग आजच आपला प्लॉट बुक करा आणि आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठीचं पहिलं पाऊल आजच उचला. त्वरित करा, मोजकेच प्लॉट शिल्लक. संपर्क: दोस्ती डेव्हलपर्स पंढरपूर कडार रोड, लक्ष्मी टाकळे बायपास पंत चौकापासून 1 किलोमीटर अंतरावर पंढरपूर. मोबाईल नंबर 95 29 00 36 45, 99 22 47 22 07, 95 61 28 26 56, 97 64 09 50 99, 99 21 62 45 41. त्यांचे निकाल आपण ऐकत नाही, मान्य करत नाही. तारखावर तारखा देऊन घटनाबाह्य सरकार चालवत आहे. आणि माझी पक्की माहिती आहे, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे, तुम्ही 8 दिवसात निकाल घ्या, ताबडतोब सुनावणी घ्या. त्यातून पळ काढण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांची वर्णी घाणाला जाणाऱ्या डेलिगेशनमध्ये घाईघाईने लावण्यात आली. मूळ डेलिगेशनमध्ये विधानसभा अध्यक्षांचं नाव नव्हतं, पण इथे त्यांना उशीर करायचा आहे काही कारणानं, म्हणून त्यांना घाणाला घेऊन चाललेले आहे. ही आमच्या देशाच्या लोकशाहीची दारुण स्थिती आहे. हां, घाणाला चाललेत आंतरराष्ट्रीय मंचावर लोकशाहीवर प्रवचन आणि कीर्तन करण्यासाठी घाणाला. कोणाला माहिती आहे घाणा विचारायचे? इथे आमदारांना माहिती आहे घाणा विचारायचे? आधी इकडला निर्णय द्या लोकशाहीचा आणि मग घाणाला जा. जो काय असेल तो निर्णय द्या ना. जर तुम्हाला पूर्ण खात्री आहे ना तुम्ही योग्य आहात, तसा निर्णय द्या. तुम्ही देत नाही आहात निर्णय, याचा अर्थ असा आहे की तुम्ही तो निर्णय देऊ शकत नाही, तुम्ही फक्त वेळ काढता. तुम्हाला अपात्र करायचं नाही, नका करू, पण हिंमतीनं निर्णय द्या ना. पण तुम्हाला ते घटनाबाह्य कृत्य करायचं नाही आहे म्हणून वेळ काढताय आणि म्हणून घाणाला पळून चालले. घाणा काय पण देश निवडलाय. शिवसेना त्यासाठीच सोडण्यात आली. मराठी माणसाचा आवाज कमजोर व्हावा, मराठी माणसाच्या अस्मितेसंदर्भात लढण्याची ताकद कमजोर व्हावी, मराठी माणसाच्या स्वाभिमानाला धक्का बसावा, मुंबईवर मराठी माणसाचा पगडा नष्ट व्हावा, या एका कारणासाठी एकनाथ शिंदे यांना हाताशी पकडून महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला. शिवसेना फोडली, त्याचे जे परिणाम आहेत की महाराष्ट्रीयन लोकांना मुलुंड असेल, मलबारीर असेल, इतकंच काय,
परळ लालबागला जे टॉवर्स होते तिथे जागा द्यायचा नाही, जसे निर्णय झालेले आहे. आम्ही आंदोलन